नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेत, म्हणूनच सुरू आहे ईडीचा वापर। कोकण विभागाचे सहप्रभारी PM संदीप यांनी केला घणाघाती आरोप। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान चषक 2022 उत्साही वातावरणात प्रारंभ। आणि रत्नागिरी येथील प्राचीन श्री राम मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। देशात काँग्रेस पक्षाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि त्यामुळेच ते ईडीचा वापर करून इतरांना घाबरवण्याचं काम करत आहेत, असा आरोप कोकण विभागाचे सहप्रभारी BM संदीप यांनी केला आहे। डिजिटल मेंबरशिप में हम लोग पहले स्टेट लेवल एक टीम बनाया है, जोन लेवल एक टीम बनाया है, जिला लेवल में एक टीम बनाया है और हर एक जिले में उसको कोऑर्डिनेट करने के लिए, उसको आसान तरीके से हैंडल करने के लिए सोशल मीडिया टीम को उसका साथ जुड़ाया है। तो डिजिटल मेंबरशिप में आप लोगों को पास जाना है, उसमें दो तीन तरीके हैं, चीफ एनरोलर से और एनरोलर से। पहले हम लोग चीफ एनरोलर अपॉइंट किया था, वो लोग जाकर बूथ लेवल में एनरोलर्स अपॉइंट करता है, वो लोग एनरोलर्स मेंबर्स कर सकता है। मेंबरशिप करने का टाइम हमारा ऐप और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का वोटर लिस्ट भर चुका है। आपका नाम वोटर आई डी नंबर डालकर आपका नाम डाले तो इमीडिएटली आपका सारी डिटेल आ जाता है, आपका कौन सा फोन से आप मेल है फीमेल है। बाद में हमारा डाटा पूछते हैं आप क्या काम कर रहे हैं और बाद में कौन सा कम्युनिटी पे ज्वाइन होता है, वो सब पूछने के बाद आप प्रेस करने के बाद आपका मोबाइल नंबर सेव करता है, वो मोबाइल को OTP आता है। आप OTP शेयर करने के बाद, हम OTP डालने के बाद हम मेंबर बनने को इच्छुक थे, वो ऑफिशियली मेंबर बन जाता है। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ऑल इंडिया काँग्रेसचे सचिव आणि कोकण विभागाचे सहप्रभारी BM संदीप यांनी केंद्र शासनावर जबरदस्त प्रहार केला। बीजेपी क्या कर रहे हैं, बीजेपी डर गए हैं इसलिए ED, IT और ये लोग इसमें इस्तेमाल कर अपोजिशन पार्टी को कमजोर करने के लिए कोशिश कर रहे हैं। कर्नाटक में क्या हुआ आपको पता है, इधर क्या हो रहा है पता है। आपको कांग्रेस में एक नेता था, उसको ED में बुलाकर बिठाया और BJP ज्वाइन किया, अभी कुछ उसका ऊपर यही नहीं है, ED का कुछ उसका तकलीफ नहीं है। मैं पूछ रहा हूँ आपका माध्यम से, BJP क्या वॉशिंग मशीन है क्या? आपका गंदे कपड़ा डालने के बाद आप 15 मिनट छोड़कर ऊपर निकले तो अच्छा सफ़ेद कपड़ा आता है, ये BJP वॉशिंग मशीन नहीं है ना। कांग्रेस पार्टी में किसी को डराते हैं ED IT को लेकर, तो BJP ज्वाइन करने के बाद वो साफ सच्चा साफ सुथरा हो जाता है, तो कैसा फार्मूला थोड़ा BJP वाले नहीं तो ED IT वाले देश को बताना चाहिए। अभी शाहरुख खान जी का बेटे को क्या किया, तकलीफ है तो
हमारा कांग्रेस पार्टी का सीएमपी लीडर, कांग्रेस पार्टी का प्रदेश अध्यक्ष और महा विकास अघाड़ी का नेतृत्व लिया है उद्धव ठाकरे जी के, शरद पवार जी है, सब लोग गठबंधन का सब लोग लोगों को मिलने वाला लोग है। ऐसा नहीं है बीजेपी वाले जैसा 15-20 दिन के लिए बाहर आता है, इमीडिएट किसी को नहीं मिलता अंदर में, ऐसा नहीं है। हमारा सारी गठबंधन का लोग हमेशा लोगों के साथ रहने वाला है। यही तकलीफ है तो हमारे लीडर्स को मिलकर बात किया तो वो सॉल्व हो जाता है, उसका दिमाग पर कुछ दोष। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे, कपिल नागवेकर, हरीश शेखासन आदी उपस्थित होते। काँग्रेसकडून बूथनिहाय सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू असून ती एकत्रित करून ऑनलाईन नोंदणीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं बी एम संदीप म्हणाले आणि भविष्यात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुशांत सिंह राजपूत मर गए, इस दिन 15-20 दिन टीवी में क्या चला था, बिहार इलेक्शन था, इसलिए क्या लगाया था, हमारा डीके शिवकुमार जी को अंदर डाले थे, क्या लगाया था इल्ज़ाम, 200 रुपये बाहर है वो क्यों नहीं है, चिदम्बरम जी को अंदर डाले थे, क्या इल्ज़ाम लगाया था, इधर का लीडर है ना कोंकण का, उसके ऊपर इल्ज़ाम लगाकर कांग्रेस में था उस समय ईडी में पिटाया था, अभी क्या बोलते हैं बीजेपी वाले इसको, हर इलेक्शन का टाइम है, उत्तर प्रदेश का इलेक्शन था, इसका इलेक्शन था, इसलिए क्या हेडलाइंस देना, बीजेपी वाले आरएसएस वाले को अच्छा पता है, वो आरएसएस वाले बीजेपी वाले क्या बोलते हैं, ऐसे ईडी आईटी इधर का गवर्नर एक्ट करता है, एक फ्रॉड इशू अलग, लेकिन एक दाऊद का कनेक्शन है जो नहीं, इसलिए मैं आपको बता देखो किसका कौन कनेक्शन है, वो क्या है वो पता नहीं, देखो हर चुनाव का संदर्भ में एक ऐसा इशू क्यों इसका ये लोगों के पास लेकर आ रहे हैं, लेकिन क्या लगता है, क्या झूठा लगता है, क्या आपको क्या लगता है, सच्चे लगता है आप लोगों को, मेरे से ज्यादा लोकल इशू पता है, आपको क्या लगता है ये सब सच में, आपको अभी एक नहीं बोल रहा, ये 5 इशू बोला, आर्यन कांत का बोला, उसका पहले सुशांत सिंह राजपूत का बोला, बिहार इलेक्शन का टाइम में क्यों हुआ, आर्यन कांत का क्यों हुआ, ये क्यों हुआ, ये हेडलाइंस क्या दिया, ये लोगों को पता है क्या किधर से आप, इन्वेस्टिगेशन नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, बीजेपी स्पोक्स पर्सन बोले तो क्या है, ईडी बीजेपी एक ही साथ एक ही ऑफिस में काम कर रहे हैं, ईडी आईडी बीजेपी का सोशल मीडिया ऑफिस में काम कर रहे हैं क्या, ईडी आईडी का हेड ऑफिस बीजेपी का सोशल मीडिया ऑफिस है क्या, बोलो अरेस्ट किया इमीडिएटली बीजेपी सोशल मीडिया में आ जाता है, इमीडिएटली बीजेपी प्रेस में बोलते हैं कि दाऊद का लिंक है बोलकर, इन्वेस्टिगेशन नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ, ये लोगों को क्या पता है। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक किरण सामंत, सुरेश शेठ गुंदेचा आणि सौभाग्यवती उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। सुमारे 15 दिवस चालणाऱ्या श्री मंगलमूर्ती चषक खुल्या सीझन बॉल T20 क्रिकेट स्पर्धेत
15 संघांनी भाग घेत सामन्यात रंगत भरली आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले प्रसन्न आंबुलकर, श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. हॅलो, आज आपण क्रिकेटचा सामना सुरू होतोय मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि अकॅडमी छोटू अकॅडमी कैलासवरची छोटू देसाई अकॅडमी यांच्यातर्फे इथे एक सामना खेळवला जाणार आहे. असे सामने जवळजवळ 15-1 खेळवले जातील. 2 सत्रामध्ये मॅचेस होतील. पण त्यापूर्वी मी शेन वॉन जो आपला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करते. सर्वांनी शांततेने 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. रॉडनी मार्श या 2 प्लेयर असे जगत जेता होते ते आणि त्यांना 2 मिनिटं आपण श्रद्धांजली अर्पण करूया. बिपिन बंदरकर, दीपक राऊत, डोंगरे साहेब, संजय वैश्यपायन असे जे आमची पूर्ण टीम आहे, या टीमचं सहकार्य आणि दीपक देसाई यांची मेहनत त्यामुळेच इथे हा कार्यक्रम आता होतोय. हा सामना इथे होणार आहे आणि क्रिकेटचं माहोलमय असं वातावरण इथे आहे आणि खरं म्हणजे एक रत्नागिरीची शान आहे क्रिकेट. म्हणजे तसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आय लाईक क्रिकेट व्हेरी मच. मीसुद्धा क्रिकेटची पॅशन आहे आणि मला पण फार क्रिकेट आवडतं. माझ्याप्रमाणे इतर ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा असं क्रिकेटचं वेड आहे आणि असं एक माझा एक संकल्प आता मी करणार आहे की एक महिलांसाठी काहीतरी क्रिकेटबद्दल करावं अशी माझी मनीषा आहे आणि ती मी पूर्णत्वास नेईन याबद्दल माझी खात्री आहे. छोटी देसाई अकॅडमी आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धा संपन्न होत आहेत आणि खरोखरच मला सांगायला अभिमान वाटतोय की आज रत्नागिरीमध्ये क्रिकेटचं हळूहळू अस्त होत असतानाच परवा मला वाटतं टेनिसच्या राज्यस्तरीय टुर्नामेंट झाल्या. आता ह्या टुर्नामेंट होत आहेत त्यामुळे एक नवीन उभारी मिळेल आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या मार्फत आज क्रीडा सांस्कृतिक क्रीडाविषयक सगळ्या क्षेत्रामध्ये आज गुंत भरारी घेतली आहे हे मला वाटतं उर्मिलाताईंच्याच प्रयत्नांमुळे झालेली आहे आणि प्रत्येक ह्याच्यासाठी प्रत्येक कार्यासाठी त्यांचा सक्रिय पाठिंबा असतो. कुठल्या गोष्टी त्याला कधी नाही म्हटलेलं नाही. आणि क्रिकेटबद्दल म्हणायचं झालं तर मी म्हणतो की भया शेठ अतिशय सक्रिय आहेत त्या क्रिकेटमध्ये. महाराष्ट्र क्रीडा असून सदस्य आहेत आणि मागे मला वाटतं 5-7-10 वर्षापूर्वी रणजी क्रिकेट सामने इथे झालेले होते आणि मला वाटतं त्यांनी पुन्हा एक प्रयत्न करून ह्या क्रिकेट रणजी क्रिकेट सामने पुन्हा चालू करावेत आणि मला वाटतं काही अशक्य गोष्ट नाही आहेत कारण ते एक प्रेरणादायक ठरते रत्नागिरीच्या युवा खेळाडूंसाठी. या प्रसंगी गजेंद्र पाथरे, बाळू साळवी, सईद मुकादम, बिपिन बंदरकर, अलिमिया काजी, दीपक राऊत, सुरेश जैन, सुधाकरराव सावंत, केशवराव इंदुलकर, संजय वैशंपायन, हेमंत साळवी, राकेश चव्हाण, शरू सावंत, अनिल नागवेकर, मृत्युंजय खातू आदी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते. काही छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचे सचिव दीपक देसाई यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना स्पर्धेविषयीची माहिती दिली. 6 मार्च ते 19 मार्चपर्यंत हे क्रिकेटचा हे सामन्याची स्पर्धा होणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूरचे सर्व प्लेयर्स सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 4 टीम्स मुंबईच्या त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ह्या हे सर्व सामने हे रंगतदार होणार आहेत. रत्नागिरीला स्थानिक क्रिकेटपटूंना चांगला वाव मिळावा म्हणून ही दरवर्षी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने हे आम्ही गेली 6-7 वर्ष टुर्नामेंट करतो आहे. इंटरस्कूल टुर्नामेंट करत होतो पण आता शाळा बंद असल्याकारणाने इंटरस्कूल टुर्नामेंट आपण बंद केलेले आहेत. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा आपण इंटरस्कूल टुर्नामेंट सुरू करणार आहोत. परंतु आता ज्या पद्धतीने हे रत्नागिरीमध्ये आपण पहिलीच लेदरबॉल या मोसममधली पहिलीच लेदरबॉल टुर्नामेंट करत आहोत. गेल्या वर्षी मंगलमूर्ती प्रतिष्ठानने सुरुवात केली होती. यावर्षी आमचीच मंगलमूर्ती प्रतिष्ठानची लेदरबॉलची टुर्नामेंट सुरू होत आहे याचा मला आनंद होतो आहे. मला किरण शेठ सामंतांनी पुष्कळ मदत केलेली आहे.
रोलर देणं विकेटवर रोलर मिळत नाहीत आजकाल, पण त्यांनी इतकी मदत केलेली आहे. पूर्णपणे सहकार्य माझ्या खेळाडूंना मिळतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ज्या इन्व्हिटेशन टुर्नामेंट असतात त्याच्यामध्ये बिपिन बंदरकर, किरण शेठ सामंत यांनी आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना वरती खेळायला मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले असतात. हे तुम्हाला लोकांना माहीत नसतं, पण त्यांच्या अंतर्गत ते ज्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ठेवून मुलांना पुढे कशा नेता येईल याचा त्यांचा सातत्याने किरण शेठचा प्रयत्न असतो. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आता पाहूया क्रिकेट स्पर्धेची एक झलक. रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध श्री राम मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमानं उत्साहानं साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्री राम मंदिरात विविध भजन मंडळांनी दिवसभर भजनं सादर केली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. देशात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेत, म्हणूनच सुरू आहे ईडीचा वापर. कोकण विभागाचे सहप्रभारी पीएम संदीप यांनी केला घणाघाती आरोप. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान चषक 2022 उत्साही वातावरणात प्रारंभ. आणि रत्नागिरी येथील प्राचीन श्री राम मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.